स्वस्त दरात मस्त घर भसिंग प्रॉपर्टीज घेऊन येत आहे रेसिडेन्शियल शॉपिंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स भसिंग ग्राउंड। तर चला एक पाऊल स्वप्नाकडे टाका। वर्षापूर्वीचं जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते आज पक्षाध्यक्ष उद्धवजी साहेब आज साकार करणार आहेत आणि आज या जनतेचं आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आज साहेब गेलेले आहेत आणि हे स्वप्न साकारच होईलच। आणि आजच्या या दिवशी आम्हाला जे शिवसैनिकेला आणि महिला संघटनेला जो आदेश दिला होता की तुम्ही रामाच्या मंदिरात जाऊन आरती हा सोहळा सादर करा, आम्हाला प्रचंड अशी इच्छा होती परंतु ट्रेनच्या बुकिंग एवढ्या होत्या की आम्ही अयोध्येमध्ये जाऊ शकलो नाही, त्याची आम्हाला खंत वाटते की आम्ही उद्धवसाहेबांच्या सोबत आज नाही आहोत। परंतु आमची इच्छा आहे की अयोध्येमध्ये राम मंदिर झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत। लवकरात लवकर अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं या भाजपाच्या सरकारने जे 4 वर्ष घडवले येणारं 1 वर्ष जे भाजपा सरकारचं आहे त्याने जर हा जर पाऊल उचललं नाही तर शिवसेना नक्कीच हे पाऊल पूर्ण पुढे उचलून हे हा मंदिर बांधायला मागे पुढे पाहणार नाही अशी आमची इच्छा आहे। आमच्या नेत्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे। कधीपासून एकच मुद्दा आपण लावतोय, आज पूर्णपणे बहुमतात असणारे सरकार जर राम मंदिर बांधत असेल तर त्याला पूर्णपणे दोषी ती सरकार आहे आणि ते सरकार दोषी असताना आम्ही राम मंदिर अयोध्येमध्ये बांधून दाखवू अशी आमची इच्छा आहे। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा।